आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाजी तुमचं स्वागत करते महाराष्ट्राच्या नंदनवनामध्ये म्हणजे साहजिकच महाबळेश्वरला. आपलं मन आणि शरीर जेव्हा पूर्ण थकून जातं आणि ते आपलं डिटॉक्सिफाय करावं असं वाटतं तेव्हा आपण सरळ उठतो आणि स्पामध्ये जातो. पण प्रत्येकालाच हे काही शक्य होत नाही. आज आपण असेच काही पदार्थ शिकणार आहोत जे पदार्थ बनवून आपल्याला घरच्या घरी संपूर्ण बॉडी डिटॉक्सिफाय करता येईल. हे कुठचे पदार्थ आहेत आणि ते कोण शिकवत आहे ते बघूया. आपण आलो आहोत डॉक्टर सुयोग दांडेकर यांच्याकडे. त्यांच्याकडनं जाणून घेऊया की एकंदरीत स्पा म्हणजे काय. खर तर स्पा हा जगातला एकमेव असा शब्द आहे की जो सर्व जगातल्या भाषांमध्ये त्याचा अर्थ एकच होतो. तो म्हणजे सोलस पर ॲक्वा, म्हणजे पाण्याचा वापर करून ट्रीटमेंट करणं. अच्छा, पण त्याच्यामध्ये भरपूर असंख्य ट्रीटमेंट असतील ना. नाही, बेसिक जे आहे ते स्पा हे एक बेल्जियम मधले एक शहर आहे जिथे काही नैसर्गिक झरे होते की ज्याच्यामध्ये बरं करण्याचा गुण आहे त्या पाण्यामध्ये असं लक्षात आल्यामुळे त्याला स्पा म्हणायला लागले. मग तिथून हा स्पा शब्द डेव्हलप झाला. मग प्रत्येक देशात जसा गेला तसा त्या देशांमध्ये त्या त्या लोकांनी त्यांच्या ट्रीटमेंट्स ऍड केल्या. ओके. पण आज अशी परिस्थिती आहे की चायनातली एखादी ट्रीटमेंट असेल ती इथे मिळते, जपानमधला सियात्सू इथे मिळतो, आपल्याकडची शिरोधारा अमेरिकेमध्ये मिळते. आता सगळ्या स्पाजमध्ये सगळ्या देशातल्या होलिस्टिक थेरपीज ज्याच्यामध्ये एक पॅम्परिंग, कुकुनिंग, रिलॅक्सिंग असं जिथं केलं जातं त्याला स्पा म्हणायचं. पूर्ण बॉडी आणि मन हे ऍक्च्युअली रिज्युव्हनेट तुम्ही करून देता. नव्या दमाने नव्या शक्तीने आपण रोजच्या संकटांना सामोरं जायचं तयारी करतो. पण मला सांगा की आम्हाला मुळात एवढीच माहिती आहे की मुळात स्पा म्हणजे एकतर श्रीमंतांचा शब्द, मध्यम वर्गांसाठी स्पा ट्रीटमेंट्स आर व्हेरी डिफिकल्ट आणि म्हणजे असा समज आहे. म्हणजे मला स्वतःला एक्झॅक्टली अजून एवढी माहिती नाही, ती जाणून घेण्यासाठीच आम्ही तुमच्याकडे आलो. पण स्पामध्ये बॉडीला डिटॉक्सिफाय केलं जातं असं म्हणतात, म्हणजे एक्झॅक्टली काय केलं जातं, काय होतं, डिटॉक्सिफिकेशन म्हणजे काय मुळात. तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी आधी देतो. पहिल्यांदा स्पा थेरपी ज्यावेळेला भारतात सुरू झाल्या त्यावेळी त्या फक्त 5-star हॉटेल्समध्ये वगैरे सुरू झाल्यामुळं लोक जरा स्पा म्हणले की जपून राहत होते. परंतु 365 दिवस आपण जे काही दमतो थकतो त्या ह्याच्यातनं आपण एखाद्या महाबळेश्वरसारख्या डेस्टिनेशनला जातो आणि त्या 3 दिवसात आपण एखादी 1,000 किंवा 1,200 रुपयाची ट्रीटमेंट घेतली तर मला नाही वाटत की ती वर्षभराच्या मानाने काही खूप महाग आहे. बरोबर. पण त्याच्या अगेन्स्ट आपल्याला जे सगळं मिळतं ते मात्र वर्षभर तुम्हाला एनर्जी देणारं ठरतं, इतकं चांगलं मिळतं. त्याच्यामुळे मला नाही वाटत की त्या थेरपीज आजकाल खूप महाग आणि फक्त श्रीमंतांकरताच अशा राहिलेल्या आहेत. म्हणजे माझ्याकडे तर सर्व प्रकारचे लोक येऊन स्पा थेरपीज घेत असतात. म्हणजे आता मध्यम वर्गीयांच्या आवाक्यामध्ये स्पा एक हा शब्द पण प्रचलित होत चाललाय आणि अफोर्ड करू शकतोय आपण. येस, अगदी सहज. ओके. आणि पण काय ट्रीटमेंट येतात ह्याच्यामध्ये. मी जसं मुळात माझा प्रश्न आहे की डिटॉक्सिफिकेशन म्हणजे काय. येस, हा जो दुसरा प्रश्न होता तो आजच्या दृष्टीने महत्वाचा आहे. कारण आज आपण जे पदार्थ बघणार आहोत त्याच्यामध्ये डिटॉक्सिफिकेशन हे बघणार आहोत. आता टॉक्झिन्स हा जो इंग्रजी शब्द आहे याला आपण मराठीमध्ये विषार किंवा शरीरातले नको असलेले घटक असं म्हणू शकतो. आपण खाल्लेलं अन्न पचल्यानंतर असेल किंवा त्याचं रक्त बनल्यानंतर संपूर्ण शरीरात फिरत असताना काही नको असलेले पदार्थ तयार होतात. ते सगळे पदार्थ आपल्या शरीरातनं टाकून दिले की मग आपल्याला खरं फ्रेश वाटणार आहे. जसं आपलं घर किंवा तुम्ही स्त्रिया जसं ओटा एकदा धुतला की त्यांना फ्रेश वाटतं, तर तसं शरीर एकदा स्वच्छ झालं की बरं वाटेल. मग हे आपण आहारातनं कसं करू शकतो हा भाग आजच्या एपिसोड मध्ये आपण मुख्य बघणार आहे. पण ते आहारातले पदार्थ जे आहेत ते आपण घरच्या घरी करू शकणार आहे. मग ते पदार्थ खायला कुठल्या स्पा मध्ये जाण्याची गरज नाहीये. विषय आहे स्पाचा, त्याचा उपयोग आहे डिटॉक्सिफिकेशन आणि करू मात्र शकणार आहे आपण घरच्या घरी. पण बेसिकली डिटॉक्सिफाय बॉडी करताना म्हणजे आपल्या शरीरातले आम्ल म्हणा पित्त म्हणा हे जे काही विषारी घटक तयार होतात की चुकीची आहार म्हणजे चुकीचा आहार घेतल्याने चुकीची जीवनशैली आपण जी काय स्वीकारतो आजकाल सगळ्यांचं इतकं फास्ट जीवन झालेलं आहे, स्ट्रेस लेवल्स वाढत आहेत आणि मला वाटतं लहान मुलापासून वयस्कर माणसांपर्यंत सगळ्यांपर्यंत स्ट्रेस आहेच की आज
पांच वर्षाचं का सात वर्षाचं मूल सुद्धा मला खूप टेन्शन आहे असं आरामात म्हणतं. तर हे टेन्शन म्हणजेच जे आपल्यामध्ये हे जे अन्नरस तयार होतात चुकीचे घटक म्हणजे विषारी घटक तयार होतात तेच तुम्ही पदार्थांद्वारे ट्रीटमेंटद्वारे हे डिटॉक्सिफाय केले जातात. आणि तुम्ही खरंच इतकं छान सांगितलं की ज्या वेळेला मी पहिल्यांदा महाबळेश्वरला स्पा सुरू केला तेव्हा तो जनरली एक स्त्रिया आणि ब्युटिफिकेशनसाठी त्या मेनली येतील असं हे होतं. पण नंतर सहा महिन्याने जेव्हा नवीन मेनू त्याचा तयार केला त्यात काय थेरपीज असाव्यात त्यात मुलांच्याकरता वेगळा मेनू मला बनवायला लागला. लहान मुलांची सुद्धा ती गरज आहे की डॉक्टर काका आमच्यासाठी काही नाही का. आज आपण सगळ्यांना उपयोगी पडतील असे पदार्थ आपण इथे बघणार आहोत. पण आज तुम्ही कुठचे कुठचे पदार्थ दाखवता किंवा एक जनरल तुम्ही काय एक सांगाल की हे अमुक एक गोष्ट मात्र तुम्ही 100% टाळावीच किंवा हे केलंच पाहिजे हे म्हणजे पदार्थ करताना तुम्ही भरपूर टिप्स घेणार आहे आणि त्या मी साठवणार आहे सगळ्या. कारण आता इथे आलंय म्हटल्यानंतर पूर्ण मी सुद्धा स्वतः माझी लिस्ट तयार आहे की मला काय 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 होत आहे आणि कशा कशावरती मला स्पा ट्रीटमेंट पाहिजे तर ते मी सगळं घेणार आणि मग असा तो सगळं साठवण करणार आहे की तुम्ही दिलेल्या सगळ्या टिप्स तर मला त्या नक्की उपयोग होईल. पण आज जे आपण चार पदार्थ तुम्ही किती पदार्थ दाखवत हो चार पदार्थ दाखवणार चार पदार्थ मग हे चारही कुठल्या एका ह्याच्याशी संबंधित आहेत ट्रीटमेंटशी का वेगवेगळ्या ट्रीटमेंटशी. आज आपण बाबा फेशियल झाल्यानंतर अमुक पदार्थ खावा किंवा मसाज झाल्यानंतर तमुक पदार्थ खावा असं काही करणार नाही कारण आपण फेशियल बाहेर जाऊन कुठेतरी घेणार आहे मग काही घरी येऊन तो पदार्थ करणं शक्य नाहीये. मग आपल्या रोजच्या धकाधकीच्या जेवणात आपण एक त्याच्यामध्ये मंथ नावाचा एक पदार्थ बघणार आहोत. कारण मी जो स्पा चालवतो त्याला मी आयुर्वेदिक स्पा म्हणतो. जसं आयुर्वेदिक स्पा मेडिकल स्पा डेस्टिनेशन स्पा रिझॉर्ट स्पा असे स्पाचे वेगवेगळे प्रकार असतात. तर त्यातला आयुर्वेदाशी रिलेटेडचा स्पा हा मेन आपला आहे. मग त्याच्यामध्ये मंथ पहिल्यांदा बघू की जो आपण रोज घेऊन शरीरशुद्धी करू शकतो. निष्पंद नावाचा एक पदार्थ आहे की जो आठवड्यातनं एकदा खाऊन सुद्धा आपल्या पोटाची याची शुद्धी होऊ शकते असं आपण या धर्तीवर. अजून दोन पदार्थ ताकाचा सांबार म्हणून एक आहे की जे आपण कधीही सांबाराच्या ऐवजी सहज बनवू शकणार आहे म्हणजे आपल्या कढी टाईप आहे. यस कढी टाईप आहे करेक्ट. पण तुमचं स्वतःचं असं काय मत आहे की आपले जे पूर्वापार चालत आलेले पदार्थ आहेत जे खरं आपल्या आजी आजोबा या आपल्या आपले पूर्ण आधीचे पदार्थ ते करेक्ट होते का अगदी बरोबर होती. जसं आपल्याकडे समजा एखादा झणझणीत रस्सा झाला तर आपण म्हणतो की अरे लिंबू पिळ ना त्याच्यात. किंवा घरामध्ये जर एखादा ताक आंबट झालं तर आपण त्याच्यामध्ये मीठ घालतो. म्हणजे खारट आणि आंबट हे एकत्र आलं तर ते न्यूट्रल होतं. ही रिएक्शन त्यावेळेच्या आपल्या पूर्वजांना माहिती होती आणि या सगळ्या ह्याच्यावर आपल्या शरीराचं डिटॉक्सिफिकेशन अवलंबून आहे आणि त्यावर बॅलन्स असणारे हे पदार्थ आहेत. क्या बात है.